काही वेळापूर्वीच महानगरपालिकेचं बजेट सादर झालेलं आहे, त्यावर पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया. एकदा हे प्रेझेंटेशन संपला मग आपण जे काही प्रश्न विचारतील त्याच्या मी प्रामाणिकपणे उत्तर देणार आहे, अशा मी ग्वाही देतो. आपला ते जे काही वर्ष 2023-24 जे काही आज अर्थसंकल्पीय जो अंदाज आहे, बजेटरी एस्टिमेट्स आहे, जे सादर करण्यात आले प्रशासक महानगरपालिका मुंबईकडे, त्यानुसार आपला जे काही 23-24 जो आपला बजेट साईज आहे ते 52,619.07 crore आहे. 52,619.07 crore. आणि एक हे आनंदाची बाब आहे की महानगरपालिका मुंबईचे इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण 50,000 crore बजेट साईजची हे जो एक बॅरियर आहे तो ओलांडला आहे. फर्स्ट टाईम वी हॅव क्रॉस्ड 50,000 crore बजेट एस्टिमेट्स ऑफ BMC इन द BMC's हिस्ट्री. आता हे जो मागच्या वर्षी आपला जे काही अंदाज होता किंवा नंतर अप्रूव्ड बजेट होता 22-23 ते 45,949.21 एवढं होतं. आणि अशी आपण जर तुलना केली तर जवळपास हे 14.5% वाढ आहे. आणि दुसरा एक अतिशय महत्त्वाची जो पुढचा मुद्दा मी मांडू इच्छितो की कोणतेही राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, स्वयंसंस्था असेल लोकशाही अंतर्गत, त्याच्या एक अतिशय महत्त्वपूर्ण एक केंद्रबिंदू असतो की जर तुमच्याकडे 100 रुपये प्राप्त झाले महसूल तर तुम्ही त्यापैकी किती रुपये खर्च करतात, किती टक्के खर्च करतात तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचरवर, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, लोकांचे सेवा करण्यासाठी, आणि किती पैसे खर्च होतात आपलं जे काही एस्टॅब्लिशमेंट आहे, पगार आहे किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, आपली गाडी आहे, त्याचं पेट्रोल आहे, गाडी खरेदी आहे, याचं सर्व जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. तर इथे अतिशय म्हणजे की एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आपण मागचे 5 वर्षाची जर तुलना केली, म्हणजे की 2019-20 आपला हे जो रेशिओ आहे हे 29-71 होता. द रेशिओ ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वॉज 29% कॅपिटल एक्सपेंडिचर अँड 71% रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, विच मीन्स फॉर एव्हरी 100 रुपीज अर्न 71 रुपीज वॉज गोईंग टू नॉन डेव्हलपमेंट अँड ओनली 29 रुपीज वॉज गोईंग फॉर डेव्हलपमेंट, विच वॉज नॉट अ व्हेरी हेल्दी साईन. बट ओवर अ पिरियड ऑफ टाईम 2021 हे 29-71 उलट 28-72 झाला होता, म्हणजे 28 रुपये विकाससाठी आणि 72% स्थापना आणि रेव्हेन्यूसाठी. परंतु चालू वर्षामध्ये 23-24 52% आपले आता कॅपिटल झालेलं आहे, म्हणजे 29-52% झालेलं आहे. आज जर आपण 100 रुपयेचे आपण बजेट करतो आहे तर 52 रुपये विकासवर खर्च होणार आणि 48 रुपये खर्च होणार जो नॉन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी आहे, रेव्हेन्यू आहे. सो एक मागचे 5 वर्षात हे फार मोठा जंप आहे की आपण 100 रुपयेपैकी जे काही आपण 29 रुपये खर्च करत होतो विकासावर, आज 52 रुपयेवर आपण गेलेलो आहे. आणि त्याच रेशिओने जे आपण 71 रुपये खर्च करत होतो फॉर नॉन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज, ते आपण 71% कमी करून, काटकसर करून, रिफॉर्म्स करून ते आपण 71%वरून आज 48%वर आलो. आणि मुंबई महानगरपालिकाच्या इतिहासामध्ये दिस इज सेकंड मेजर माइलस्टोन, फर्स्ट टाइम एवर आवर कॅपिटल एक्सपेंडिचर हॅज क्रॉस 50%. इट हॅज नेवर हॅपन्ड इन द हिस्ट्री ऑफ BMC एवर दॅट कॅपिटल एक्सपेंडिचर वॉज मोर दॅन 50%. सो दिस इज ऑल्सो व्हेरी गुड पॉईंट विच आय वॉन्ट टू शेअर विथ यू अँड आय एम शुअर अवर सिटिझन विल बी हॅपी that now majority of the money is going for their welfare, for the infrastructure project, for the benefit of citizens, as compared to the money spent on non-development activities like salaries, establishment, operations and things like that. So the next point ahe je kai apna magcha budget hota
22-23 त्याचा स्टेटस काय आहे आज एक्सपेंडिचरचा, दॅट इज इक्वली इम्पॉर्टंट इश्यू. तर आपला जे काही 45,949.21 आपला जो बजेट होता 2022-23 जो अजून आपल्याला जवळपास 2 महिने अजून आपल्याकडे आहे, 31 मार्चपर्यंत आपल्याला ते टार्गेट अचीव करायचं आहे एक्सपेंडिचरचा, तर त्याच्या आपला जे टोटल एक्सपेंडिचर आहे ते जानेवारी अखेर म्हणजे 31 जानेवारी 2023 पर्यंत 10 महिन्यात म्हणजे की एप्रिल 22 ते जानेवारी 23 एकूण आपलं 25,532 कोटी आपला खर्च झालेला त्यापैकी, ज्याची टक्केवारी येते आहे 55.6%. आणि आपण जर प्रिव्हियस तुलना केली की आपला जानेवारी 22 मध्ये स्टेटस काय होता 21-22 बजेटमध्ये, तर तेव्हा आपण टोटल 23,015 कोटी खर्च केला होता. म्हणजे की आपण तुलनात्मकसुद्धा जानेवारी टू जानेवारी, जानेवारी 22 ते जानेवारी 23 आपण तुलना केली तर जानेवारी 22 आपला स्टेटस होता खर्चाचा 23,015 कोटी त्या इयरचे बजेटच्या. आणि आपला जो 23-24 बजेट आहे जानेवारी अखेर त्याचा खर्च आपला 25,532 कोटी आणि टक्केवारी जवळपास सारखी आहे, परंतु कारण थोडं बजेट सगळं वाढला होता. सो हे एक पुरावा आहे की आपण कमी पडलो नाही खर्चामध्ये आणि मार्च अखेरपर्यंत आपण जे काही आपलं प्रोजेक्टिव्ह टार्गेट आहे आपण अचीव करूया. त्यानंतर तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जे की आपल्याला महसूल मिळणार होता, रेव्हेन्यू मिळणार होता चालू वर्षामध्ये, विच विल फीड आवर एक्सपेंडिचर, तर त्याच्या मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो. जे की आपला ते एकूण प्रोजेक्टेड आपला मागचा बजेट होता 45,949.21 त्याची जे काही त्यापैकी 11,000 त्याच्यामध्ये जे काही पुस्तक मध्ये पेज नंबर 8 काइंडली रेफर टू पेज नंबर 8. यामध्ये पहिला जो आपला जे काही येणारी उत्पन्न होती, पहिली उत्पन्न होती आपली रिगार्डिंग आवर ग्रांट इन एड फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अगेन्स्ट आवर ऑक्ट्राय, ते 11,429.73 कोटी होती. आणि त्यापैकी आपल्याला 9,511 कोटी भेटलेले आहे 10 महिन्यात. म्हणजे की हे जो रेशिओ आहे 100% रेशिओप्रमाणे आपल्याला मिळत आहे. सो हे 100% आपला 11,429 कोटी ऑनलाईन असं मिळणार आहे, याच्यामध्ये 100% आपल्याला पैसे मिळत आहे. त्यानंतर जे काही आपला बिल्डिंग प्लॅन्सकडून आपल्याला प्रीमियम मिळतो त्याचा आपला टार्गेट 3,950 कोटी होता आणि मागच्या वर्षी जवळपास आपल्याला 16,000 कोटी प्रीमियम भेटला होता, कारण आपण इन्सेंटिव्ह स्कीम 50% दिली होती. तर काही लोकांच्या मनात हे भीती होती की आता
हे 16,000 लोकांनी भरल्यानंतर पुढचे एक दोन वर्षात आपल्याला काही 1,050 कोटीशिवाय काही दुसरं काही मिळणार नाही, कारण लोकांनी फार ॲडव्हान्स परमिशन घेऊन ठेवलेले आहे. आता 2-3 वर्ष त्याचा आपल्याला परिणाम दिसणार आणि भविष्यामध्ये 2-3 वर्ष आपली उत्पन्न फार कमी होईल असा एक अंदाज होता. परंतु आम्ही अतिशय ॲम्बिशियस टार्गेट ठेवला होता 3,950 कोटीचा, कारण हे स्कीम इन्सेंटिव्ह स्कीम जाहीर होण्याच्या आधी सुद्धा आपल्याला BMCला कधी 3-3.5 हजार कोटीची वर आपल्याला वार्षिक भेटला नव्हता हे इन्सेंटिव्ह स्कीम नसताना आधी. तर आपण तरीसुद्धा त्याच्या अगेन्स्ट 3,950 कोटी टार्गेट ठेवला होता, जे आपल्याला 2,27,711 कोटी आपल्या ऑलरेडी प्राप्त झालेले आहे, 2,711 कोटी. आणि येत्या 2 महिन्यात फेब्रुवारी मार्चमध्ये जास्त आपली रिकव्हरी असते, तर हे सुद्धा टार्गेट 3,950 पूर्ण होणार आहे. त्यानंतर तिसरा इशू होता की आपले जे काही फिक्स डिपॉझिट्स आहे महानगरपालिकाचे जवळपास 88,000 कोटी, तर आम्ही आमचा अंदाज असा होता की एकूण आम्हाला उत्पन्न मिळणार त्याची 1,128 कोटी. परंतु 1,128 कोटी काही इंटरेस्ट रेट्स वगैरे वाढल्यामुळे आम्हाला ॲक्च्युली 1,406 कोटी मिळत आहे. सो हे जो आमच्या प्रोजेक्टेड आमच्या एक अंदाज होता की एवढे पैसे मिळणार आम्हाला FDs कडून, तर त्याच्यामध्ये एक 277.5 करोडची वाढ झालेली आहे. सो हे सुद्धा एक आमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे की जवळपास 325 कोटी रुपये Nearly 277.5 करोड रुपीज टू बी एक्झॅक्ट वी आर गेटिंग मोर इन फिक्स्ड डिपॉझिट बिकॉज ऑफ हाईक इन इंटरेस्ट रेट्स ओवर द लास्ट कपल ऑफ मंथ्स. पुढचा जो इश्यू आहे तो प्रॉपर्टी टॅक्सचा आहे. प्रॉपर्टी टॅक्समध्ये आमचा टार्गेट होता 7,000 कोटीचा, परंतु याच्या आमचा टार्गेट जो 7,000 कोटीचा असा होता त्याच्यामध्ये आम्ही एक मुद्दा असा गृह धरला होता की चालू वर्षामध्ये 16% ते नैसर्गिक आपली वाढ होणार आहे ॲज पर द ॲक्ट प्रोव्हिजन. ते 16% वाढ जवळपास 100 कोटीचे 1,000 कोटीचे वर गेली असते 1,100 कोटी, परंतु शासनाने दिलेल्या आदेशानुसार या वर्षी ते वाढ केली गेली नाही, कारण कोविड असल्या की पार्श्वभूमीवर शासनाचा जो आदेश होता की असा म्हणणं होता की कोविडमध्ये अजूनसुद्धा जो आपले शॉपकीपर्स आहे इथं आपले नागरिक आहेत त्यांना ते त्यांचे रोजगारवर त्यांचे व्यवसायावर त्यांच्या आजीविकावर प्रतिकूल परिणाम पडलेला आहे, म्हणून त्यांच्यावर लगेच आपण बोजा टाकू नये, कारण जवळपास 2022 कोविड होता त्याच्या हे पुढचे एक वर्ष म्हणजे की 2022 ते 2023 त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण एक लगेच व्यक्ती त्यांच्या जे काही आर्थिक त्यांना ते तोटा बसलेला आहे लगेच बाहेर पडणार नाही एकदा महामारी गेल्यानंतर. म्हणून शासनाने अशी भूमिका घेतली कमीत कमी 1 वर्षासाठी आपण हे वाढ करू नये. तो हे जर जे वाढ झाली नाही 16%, तर 7,000 कोटीपैकी 16% जवळपास म्हणजे की 1,100 कोटी हे साहजिक आहे की आम्हाला कमी उत्पन्न मिळणार आहे. आणि याशिवाय जे काही एक हायकोर्टामध्ये केस चालू होता वर्षानुवर्ष नंतर जे सुप्रीम कोर्टमध्ये गेला होता ते सुप्रीम कोर्टमध्ये केस असा होता की 1/4/2010 एक कट ऑफ डेट आहे, 1 एप्रिल 2010 आधी आपण रेटेबल व्हॅल्यूप्रमाणे लोकांकडून पैसे घ्यायचे प्रॉपर्टी टॅक्सचे, नंतर 1/4/2010 कॅपिटल व्हॅल्यू बेस्ड आपण प्रॉपर्टी टॅक्स रिजीम इम्प्लिमेंट केली, असंच आहे ना, करेक्ट? हां. सो 1/4/2010 आधी आपला रेटेबल व्हॅल्यू बेस्ड होती, नंतर कॅपिटल व्हॅल्यू बेस्ड झाली आणि लोक कोर्टामध्ये गेले की फार वाढ होते आहे म्हणून आम्हाला रिलीफ दिला पाहिजे, आणि हे त्यांनी आपला हे जो ऑर्डर चॅलेंज केला होता तर हायकोर्टाने दिलासा लोकांना दिला, आपले विरोधात ऑर्डर गेला होता, नंतर आपण सुप्रीम कोर्टामध्ये SLP टाकली होती. SLP निकाल डिसेंबर 2022 आला परवा आणि सुप्रीम कोर्टाने हायकोर्टचा ऑर्डर अपहेल्ड केला आणि असा ऑर्डर दिला की जे काही त्याच्यामध्ये ज्याची आम्ही रिव्ह्यू पिटिशन टाकलेली आहे, परंतु रिव्ह्यू पिटिशनमध्ये काही रिलीफ नसल्यामुळे आपल्याला ते इम्प्लिमेंट करावं लागणार आहे सुप्रीम कोर्टचा ऑर्डर जे काही झालेला आहे. तर त्यांनी सांगितलं की प्रॉपर्टीज विच आर असेस्ड बिफोर 1/4/2010
त्यांच्या जे काही ॲडिशनल बोजा आहे 50%पेक्षा जास्त होता कामाने त्यांच्या जे काही आपण रेज केला आहे आणि जे काही प्रॉपर्टी आर असेस आफ्टर 1/4/10 अगेन त्यांची जर आपली डिमांड 100 रुपये असेल तर इट शुड नॉट बी मोर दॅन 50% 50 रुपीज. सो ते हे जजमेंटमुळे जवळपास 1000 कोटी महानगरपालिकेला कमी उत्पन्न मिळणार आहे कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे आणि त्यांनी हे आपलं रेटेबल व्हॅल्यू कॅपिटल व्हॅल्यू असेसमेंटवर जे काही आपण रजीम बदलली त्याच्यावर त्यांनी जे निकाल दिलेला आहे आपल्यावर बंधनकारक असल्यामुळे आता आपली जे काही वसुली होणार आहे 31 मार्चपर्यंत हे जे काही ऑर्डर आलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर रफली 1000 कोटीच्या हे सुद्धा नाईलाजाने वी हॅव टू सॅक्रिफाईस दॅट. म्हणून 7000 कोटीचा जो आपला टार्गेट आहे आता आमच्या रिवाईज टार्गेट 5200 कोटीचा आहे आणि ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू कारण आता आतापर्यंत आम्ही टोटल जे काही आहे त्यापैकी 3500 कोटी आमचं जमा झालेलं आहे आणि नॉर्मली निम्मा जो कलेक्शन आहे फेब्रुवारी मार्चमध्ये होत असतो. सो हे जरी आमचं टार्गेट 5000 कोटी ॲक्च्युली पर 5200 कोटीपर्यंत आम्ही जाणार आहे. सो हे मेन सोर्सेस ऑफ इन्कम आहे आपले महानगरपालिकाचे ज्यानुसार मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे ते यावेळी प्रथमतः असं झालेलं आहे की आम्ही आपले जे काही मान्यवर नागरिक आहेत त्यांना आम्ही विनंती केली होती जाहीरपणे की त्यांनी त्यांचे काही सजेशन असतील त्यांचे सुझाव असतील बजेटमध्ये त्यांच्या भागाचा की रस्ता आहे किंवा गार्डन आहे किंवा त्यांचा एखादा फुटपाथ आहे किंवा त्यांची दुसरी पाण्याची समस्या आहे किंवा त्यांना काही सिवरेज समस्या आहे किंवा इतर काही नागरी सुविधा आहे तर त्यांनी त्यांचे सुझाव द्यावे आमच्या बजेट तयार करताना. आणि मी महानगरपालिका मुंबईच्या वतीने आपले सर्व मान्यवर नागरिकांच्या मी मनापासून हात जोडून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमची विनंतीला अतिशय जोमाने त्याचा त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि 965 लोकांचे आमच्याकडे सजेशन्स आले. एक टोटल सजेशन आमच्याकडे 965 आले आणि त्याची यादी माझ्याकडे आहे. त्यापैकी मी काही 20-25 वाचतो. आम्ही त्यांचे नेमके प्रपोजल्स त्यांचे जे प्रस्ताव आम्ही विचारात घेऊन बजेट तयार केलेला आहे. उदाहरणार्थ एक व्यक्ती आहे टोनी एम, त्यांनी सजेशन दिला होता की ओशिवरा रिव्हर मे बी क्लीन्ड अँड ब्युटिफाईड. सो आम्ही रिज्युव्हनेशन ऑफ ओशिवरा वालबट रिव्हर पोयसर रिव्हर दहिसर रिव्हर इज टेकन इन हँड बाय BMC. अ प्रोव्हिजन ऑफ 582 crore इज मेड फॉर दिस प्रोजेक्ट. सिमिलरली चांदिवली सिटिझन्स वेलफेअर असोसिएशन मेंटेन अँड अलोकेट न्यू गार्डन. सो फॉर मेंटेनन्स अपग्रेडेशन ऑफ एक्झिस्टिंग गार्डन डेव्हलपमेंट ऑफ न्यू गार्डन थीम गार्डन चिल्ड्रन पार्क अँड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट वी हॅव प्रोव्हाइडेड 181 crore rupees इन द बजेट. त्यानंतर देर इज मिस्टर अरविंद किशन प्रोव्हिजन फॉर कनेक्टिंग आयप्पा मंदर रोड बोरीवली वेस्ट. दिस रोड इज अंडर आवर रिस्पॉन्स वॉज दिस रोड इज अंडर पोजेशन ऑफ LIC अँड वी आर कॉरस्पॉन्डिंग एज सून एज द रोड इज हँडेड ओवर बाय LIC टू BMC द सेट वर्क विल बी डन फ्रॉम प्रोव्हिजन ऑफ रोड डिपार्टमेंट. तसेच मिस्टर ताज पावस्कर त्यांनी असा सुझाव दिला होता की फुटपाथ्स आर इम्पॉर्टंट टू कॉमन पीपल हू मोस्टली वॉक टू नियर बाय नेबरहूड मार्केट स्टेशन्स हेन्स प्लीज अलोकेट सबस्टॅन्शियल बजेटरी अमाऊंट फॉर दिस पर्पस. आणि या ताज पावस्कर साहेबांनी जे काही मुद्दा मांडला तिथे आमची आंतरिक याच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि मला आनंद वाटतो हे सांगायला की आम्ही नवीन पॉलिसी तयार केली याच्यावर त्यांच्या सजावावर. आम्ही सांगितलं की पेडेस्ट्रियन फर्स्ट पॉलिसी विल बी ब्रॉट इन. म्हणजे की जे पेडेस्ट्रियन आहे त्यांचा जो अधिकार आहे रस्त्यावर पहिला आहे. म्हणून आम्ही अशी एक नवीन पॉलिसी जाहीर करतो आहे या बजेटमध्ये की 9 मीटर विड्थपेक्षा जास्त कोणताही रस्ता असेल मुंबईमध्ये ज्याची कमीत कमी रुंदी 9 मीटर आहे. एनी रोड विच इज मोर दॅन विच इज 9 मीटर्स ऑर मोर दॅन 9 मीटर्स वी विल कंपल्सरली क्रिएट फुटपाथ्स ऑन बोथ साईड ऑफ द रोड्स फॉर द फर्स्ट टाईम. बिकॉज मुंबईमध्ये आज शेकडो रस्ते आहे जो 9 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे आहे त्याचे फुटपाथ नाही. ते एंड टू एंड त्यांनी डांबरीकरण केलेलं आहे. सो एव्हरी रोड इन मुंबई विच हॅज विड्थ ऑफ मोर दॅन 9 मीटर्स
शेल कंपल्सरली हॅव फुटपाथ ऑन अदर साइड. तर मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. या संदर्भातले ताजे अपडेट जे आहेत ते न्यूज स्टेट महाराष्ट्र तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे. तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची.